सन मराठीवरील सर्वांची लाडकी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत नायक नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार आहे. या वटपौर्णिमेला कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील प्रमुख पात्रांचा विशेष व रोमांचक प्रवास घराघरात पोहोचणार आहे. वटपौर्णिमा हा सण आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आणि प्रेमाचे नवीन रंग घेऊन येतो. या व्रतामध्ये पती पत्नीच्या अतूट नात्यांचे आणि एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी साथ देण्याचे वचन असते. अशा या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी सत्य आणि मंजूच्या प्रेमाची एक नवीन परिभाषा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सत्य आणि मंजूचं नुकतंच लग्न झालंय. त्यात सत्य आणि मंजूला हे लग्न मान्य नाहीये, परंतु ऑन ड्युटीवर असलेल्या मंजूला वटपौर्णिमेचा शुभ दिवस खरंतर खूप चॅलेंजिंग असणार आहे. पोलीस बंदोबस्तीसाठी उभी असणारी मंजू हिला तात्यासाहेब हे त्यांच्या राजकारणी फायद्यासाठी वटपौर्णिमेच्या विधी पूर्ण करायला भाग पाडतात. नेहमी स्त्रियास हे वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करतात, मग पुरुष हे व्रत पूर्ण का नाही करू शकत असं तात्यासाहेब ऑन ड्युटीवर असलेल्या मंजूला सांगतात. वटपौर्णिमेचा हा खास दिवस महिलांसाठी खूप आवडीचा असतो. या दिवशी स्त्रिया नवीन साडी परिधान करून नटून थटून वडाची पूजा करतात, परंतु आपली मंजू ही पोलिसांच्या गणवेशातच ही विधी पूर्ण करणार आहे. यावेळी इथे आपल्याला सत्याची देखील एंट्री पाहायला मिळणार आहे. सत्य आणि मंजू हे दोघे एकत्र येऊन वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण करणार आहेत. सत्य आणि मंजू या दोघांनीही मनात नसताना हे व्रत त्यांना पूर्ण करावं लागणार आहे. आता नियतीचा हा खेळ सत्या व मंजूच्या आयुष्यात कोणत्या नवीन अडचणी निर्माण करणार, कि वटपौर्णिमेचा हा खास दिवस दोघांच्या नात्यात प्रेमाचे उधळण होणार, हे आपल्याला येत्या 21 जूनला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही किती उत्सुक आहात वटपौर्णिमेचा हा विशेष भाग पाहण्यासाठी आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.